आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहूयात थोडक्यात. देशात 24 तासात 38,079 रुग्ण वाढलेत, पण देशाचा रिकव्हरी रेटही वाढलाय. रिकव्हरी रेट आता 97.31% पोहोचलाय. सध्या देशात ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा आहे 4,24,025 इतका. 24 तासात 560 जणांचा मृत्यू झालाय. नागपुरात दुसऱ्या लाटेत एप्रिल मे मधला मृत्यू दर पाहून सगळेच हादरले होते, पण सुधारित आकडेवारी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर नागपुरातल्या मृतांची संख्या 1076 वाढली आहे. बाधितांची संख्या 15,315 वाढली आहे. अचानक आकडेवारीतले हे बदल म्हणजे लपवलेली आकडेवारी आता रेकॉर्डवर आल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान नागपुरात 9 जुलैनंतर काल पहिल्यांदाच फक्त 5 रुग्ण आढळले. उल्हासनगर महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलची चर्चा होतीये. साहित्यांच्या अव्वाच्या सव्वा दर लावण्यात आल्याचं उघड झालंय. एका चादरीसाठी 600 रुपये तर एका उशीचा दर तब्बल 900 रुपये लावण्यात आलाय. या सगळ्याबाबत सभागृहात आवाज उठवण्याचा इशारा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक धनंजय बोडारे यांनी दिलाय. यानंतर उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजा दयानिधी यांनी हे दर रिवाईज करण्याचं आश्वासन दिलंय. वसई विरारमध्ये सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची पालिका मोफत चाचणी करते, पण या पथकाला नागरिक उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे, पण नागरिक या उद्देशाला त्याला हरताळ फासताना पाहायला मिळत आहेत. बोगस लसीकरणाला बळी पडलेल्या 2,000 नागरिकांना पालिका प्रशासन कोविड प्रतिबंधक लस देणार आहे, त्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येते अशी माहिती मुंबई पालिकेच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. बोगस लसीकरणाद्वारे मुंबईकरांची फसवणूक होऊ नये म्हणून पालिकेनं सकारात्मक पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. लसीकरणामुळे मृत्यूदरात घट झाल्याचा निष्कर्ष ICMRनं काढलाय. लसीकरणानंतरही कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकारामुळे संसर्गाचं प्रमाण अधिक असलं तरी त्यातील केवळ 9.8% लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ ओढावली. शिवाय मृत्यूचा दर केवळ 0.4% होता, याचा अर्थ लस उपयोगी ठरत असल्याचं सिद्ध झालंय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे लोणावळ्यात जमावबंदी लागू असतानाही पर्यटक वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी दाखल झाले. अनेक पर्यटकांना सकाळपासूनच पोलिसांनी नाकाबंदी करत परत पाठवून दिलं होतं, मात्र पोलिसांचा डोळा चुकून पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले. आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघालाय. पुणे जिल्ह्यातील मुळशीतल्या नेरे इथले भाविक विनोद जाधव यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली. श्री विठ्ठल रुक्मिणीचं शिखर, संत नामदेव महाद्वार, संत तुकाराम महाराज भवन या ठिकाणची विद्युत रोषणाई आकर्षक पद्धतीनं करण्यात आली. पंढरपूरमध्ये 25 जुलैपर्यंत एसटी वाहतूक बंद राहणार आहे. आज दुपारी 4 वाजल्यापासून ते 25 जुलैपर्यंत एसटी सेवा बंद असेल, त्यामुळे जवळपास 800 फेऱ्या रद्द झाल्यात. कोरोना संकटामुळे संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर एसटी विभागानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे